हे 30 एप्रिलपर्यंत आहे, तोपर्यंत लोकांनी काय करायचं, हप्ते कसे भरायचे, त्याबाबत तुम्ही बँकांना सूचना द्यावीत. तिसरा विषय होता वीज बिलासंदर्भामध्ये, की सरसकट लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करणे. जे व्यावसायिक आहेत त्यांना 50% व्यवसाय कर म्हणजे GST बाबत राज्य सरकारने सवलत द्यावी आणि याबाबतीत केंद्र सरकारशी बोलून घ्यावं. खरं तर केंद्र सरकारकडनं अनेक GST चे पैसे यायचे बाकी आहेत, परंतु किमान आत्ता लोकांना दिलासा मिळणं गरजेचं आहे, दिलासा देणं गरजेचं आहे. कारण हे सतत वारंवार तुमच्या काय रुग्णांचे आकडे वाढणं आणि मग तुम्ही लॉकडाऊन लावणं आणि हे सततचे काही प्रकार योग्य होणार नाहीत. आणि सगळं म्हणजे अर्थव्यवस्था तर कोसळलेलीच आहे, समाज मनही कोसळलेलं आहे, आणि मग त्याच्यातनं उरेल काय, आपल्या हाताला काय लागेल. चौथा विषय होता कंत्राटी कामगारांच्या संदर्भामधला, की हा आत्ता गेल्या लॉकडाऊनच्या वेळेला अनेक कंत्राटी कामगारांना राज्य सरकारने घेतले होते आणि मग जसे अशी ती लाट ओसरत गेली तसे असे त्या सगळ्या कामगारांना काढून टाकले. तर मी त्यांना म्हटलं की ह्या कामगारांना परत बोलवा, या कंत्राटी कामगारांना परत बोलवा, आणि जर जमलं तर महानगरपालिका किंवा इतर ठिकाणी ह्यांना कायमस्वरूपी तुम्ही घेऊन टाका. कारण हे दरवेळेचं आपल्याला काहीतरी तहान लागली की आपण विहीर खणायची, हे प्रत्येक वेळेला काही बरोबर नाही होणार. त्याच्यामुळे हा कामगारांचा विषय जो आहे कंत्राटी कामगारांचा, तो देखील त्यांनी लक्ष द्यावं. हे मी सतत ह्या सगळ्या गोष्टी सूचना करत असताना त्यांनी सूचना ही योग्य आहेत आणि याची लवकरात लवकर मी मंत्रिमंडळाशी बोलून त्याच्यावरती उपाययोजना करतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर मनोरंजन क्षेत्र, ह्या जिम, काय सलून बिलून, यांनाही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा त्यांची दुकानं उघडी ठेवण्यासाठी म्हणून त्यांना परवानगी द्यावी. क्रीडा क्षेत्रामध्ये आता ते स्विमिंग पूल वगैरे सगळे बंद आहेत आपण समजू शकतो, चला स्विमिंग पूल वगैरे बंद आहेत, परंतु जे खेळाडू जे सराव करतायत, या सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी काही सवलत असणं गरजेचं आहे. मग त्यांना स्विमिंग पूल किंवा त्यांची जी काही जो काही खेळ खेळत असतील त्याप्रमाणे तिकडे त्यांना सराव करण्यासाठी त्यांना परवानगी मिळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की अनेक तुमचे काय हे बॉडी बिल्डर्स असतात, त्यांना जिम उपलब्ध नाही आहेत. अनेक इतर वेगवेगळ्या खेळाडू जे असतात की जिकडे गर्दी होणार नाही परंतु त्यांना सराव करता येईल, त्यासाठी सरकारने त्यांना मदत करावी. सरकारची आत्ताच तिजोरीची हालत आपण ऐकली या गेल्या अर्थसंकल्पामध्ये. तरी मी त्यांना एक सांगितलं, म्हटलं शेतकऱ्यांना या संपूर्ण काळामध्ये म्हटलं तुम्ही एक काही हमीभाव द्यावा राज्य सरकारने, कारण पुन्हा परत तो जर शेतकरी परत कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट आपल्यावरती येईल. शेवटची सूचना मी त्यांना केली होती शाळांच्या संदर्भामध्ये, की शाळा तर बंद आहेत परंतु शाळा ज्या फिया आकारतायत या तशाच आहेत. आणि जर समजा ह्या शाळांना सांगितलं गेलं नाही की तुमच्या फिया आत्ता तुम्ही घेऊ नका किंवा काही अर्ध्या घ्या किंवा काही, एक तर मुलांची वर्षच्या वर्ष 1.5 वर्ष फुकट गेलेलं आहे. आता 10वी 12वीची परीक्षेला बसलेले आहेत. खरं तर ह्या 10वी 12वीच्या पोरांना प्रमोटच केले पाहिजेत. यांच्या परीक्षा न घेता यांना पुढे ढकलले पाहिजेत. कारण ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील, काय असतील, आपल्याला काही कल्पना नाही. ही सगळी लहान मुलं आपल्याही आयुष्यामध्ये असा पहिल्यांदाच असं घडतंय, आणि ते तर लहान आहेत पोरं, ती कुठून अभ्यास करणार आहेत, काय करणार आहेत, कशी 10वीच्या परीक्षा देणार आहेत, कशा 12वीच्या परीक्षा काय करणार आहेत, त्याचा काय रिझल्ट येणार आहे, माहिती काहीच माहीत नाही आहे. आणि म्हणून मी राज्य सरकारला विनंती करेन की ह्या 10वी 12वीच्या ज्या मुलं आहेत यांना जसं खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट करतात तसं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही ढकलावं. त्याच्यामध्ये शाळा ज्या आहेत, शाळांमधले जे कर्मचारी आहेत, शाळांना पैसे येत नाही आहेत. उद्या शाळांमधले जे काही कर्मचारी आहेत ह्यांना शाळा पगार कुठून देणार आहे?
सो जसा विद्यार्थ्यांचा विचार फियांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने करावा तसाच शाळांचा देखील विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे अशा काही महत्त्वाच्या सूचना मी काल मुख्यमंत्र्यांना केल्या आणि त्याच्यावरती त्यांच्याकडनं मला ऐकायला तरी मला गोष्ट पॉझिटिव्ह दिसली की ते याच्यावरती तात्काळ कारवाई करतील या गोष्टीमध्ये लक्ष घालतील राज्य सरकारमधल्या इतर मंत्र्यांशी बोलून त्याच्यामध्ये काही लोकांना सूट मिळेल अशी मला अपेक्षा आहे.